सगळ्यांनी चांगल्या कामाला खरं म्हणजे सगळ्या लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला पाहिजे. उगाच आडवं पडणं, दहशत करणं, आता त्या दिवशी आमचा कंटेनर जो आणला होता ऑफिसरी तो मोडून टाकला, याच्यातनं शेवटी काय झालं? ती योग्य बाजू आहे ती आम्हाला सुप्रीम कोर्टानं पण आम्हाला ही दिलं किंवा तुम्ही तुमचं सुरू ठेवा. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बसून चर्चा करू तर तुमच्याकडून काय प्रतिसाद? स्वतःच्या स्वार्थापुरतं बसून चर्चा करण्याचा अर्थ नाही. तुम्ही ज्या वेळेला स्वतःचा स्वार्थ देतो त्यावेळेला बसून चर्चा करू वगैरे या गोष्टी सुरू करता आणि आम्हाला कुठलीही चर्चा करायची नाही. आज सातारा नगरपालिकेच्या बाबतीत जे 5 वर्षांमध्ये सातारकरांनी बघितलंय, काम शून्य आणि नुसतं भ्रष्टाचार, नुसती टक्केवारी, एवढाच उद्योग हा झालेला आहे. आता हे स्वतःचा पराभव त्यांना दिसायला लागलाय, त्यामुळे आता नगरपालिका ह्या त्या गोष्टीमध्ये कुठेतरी आपल्याला मिळावं म्हणून हे असं काहीतरी साप सोडायचं उद्योग चाललंय. आमचं काम चालू आहे, आम्हाला काम करायचंय. मार्केट यार्ड हे काय माझं वैयक्तिक आहे नाही, मी काय कुठं माझं लायसन्स आहे किंवा मी काही इथं गाळा घेऊन व्यवसाय करणार आहे असं काही नाही. सातारच्या व्यवसायासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी, सगळ्याच गोष्टीसाठी, सातारचा व्यापार वाढण्यासाठी ते मार्केट यार्ड होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही मागे लागलो. आणि सगळ्यांनी चांगल्या कामाला खरं म्हणजे सगळ्या लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला पाहिजे. उगाच आडवं पडणं, दहशत करणं, आता त्या दिवशी आमचा कंटेनर जो आणला होता ऑफिसरी तो मोडून टाकला, याच्यातनं शेवटी काय झालं? ती योग्य बाजू आहे ती आम्हाला सुप्रीम कोर्टानं पण आम्हाला ही दिलं किंवा तुम्ही तुमचं सुरू ठेवा. युरोप दौऱ्यावरनं पण त्यांनी टीका केली की आजकाल घर बसल्या नेटवर माहिती मिळते, तर एवढ्या लांब जायची काय करू? आता ते त्यांचा विषय, त्यांना काय वाटतंय. आता स्वतः जिल्हा बँकेत निवडून येऊन मिटिंगला येत नाहीत, मग कशाला जिल्हा बँकेत आले ते, हा विषय आहे ना. जिल्हा बँकेत मग दुसरे काम करणारे एखादा संचालक तरी आला असता, आणि फक्त ड्रायव्हरच्या पोराच्या बदलीसाठी जिल्हा बँकेत यायचं, एवढंच जर संचालकाचं काम असतं मग त्या संचालकाचं आम्ही ऐकायचं काय कारण? आमचं तुम्ही सगळ्यांनी पत्रकारांनी लक्षात घेतलं पाहिजे, आमचा मार्केट कमिटीचा आणि मालक कुळ यांचा आमचा काही संबंध नाही. आम्हाला जागा शासनानं ॲक्वायर करून दिली आहे, त्या ॲक्विजिशनच्या पोटी असणारी रक्कम आम्ही भरली आहे आणि या जागेची मूळ मालक आणि कुळ यांनी सगळ्या ठिकाणी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, महसूल मंत्री सगळीकडेही गेलेत आणि सगळीकडचे निकाल आमच्या बाजूने लागलेत, त्यामुळे कुळांचा वगैरे संबंध आमचा काही येत नाही. आणि आमचं त्या दिवशी पण, ज्या दिवशी आम्ही इथं भूमिपूजन करायला सगळे आलो त्या दिवशी पण आमचं म्हणणं होतं की कायदेशीर काय असेल ती बाजू तुम्ही हे करा, उगच दादागिरी, दडपशाही, दहशत अशा येणं काही होणार नाही आणि आम्ही काय असल्या कुठल्या गोष्टीला भीक घालणार नाही. त्याच्यानंतर या जागेचे मूळ मालक सुप्रीम कोर्टात गेले आणि पहिल्याच हिअरिंगला सुप्रीम कोर्टानं सगळ्या जे प्रकरण ते डिसमिस केलं आणि मार्केट कमिटीचे अधिकार जे आहेत ते कायम ठेवले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.